छेला ये किती वेळ झाला गेलाय तू? गेला म्हणलं परदेशीने जाऊन हातभट्टी घेऊन ये. मला हातभट्टी पेल्याशिवाय माझं डोकं चालत नाही. चेला ए चेला, अरे माझा जीव जाईल, कधी येणार तू? नाही नाही, हा चेला आला ना माझ्याकडं चांगला त्याचा चांगला समाचार घेतला पाहिजे. अरे ये लवकर. भोगी बाबा आहे ना, खवाची वाट पाहत असेल. त्यांचं अमृत मला कवाच आणायला लावलंय. मला टाईम झाला, बाकी मला आता शिव्या घालतील, नाही त्यांच्या जाडूखालीच जोडतील. जावं तर लागणार आहे, त्यांना काहीतरी खोटं सांगतो. चला. मला तर चक्कर यायला लागली. हा कधी येतोय चेला? तू ये रे, तुलाय ना ह्यानेच मारतो बघ आता या झाडून. येस तू आता नुसता. डोकं फिरलं माझं डोकं. बाबा आलास का? हा बाबा, तिथं लय गर्दी होती ना. मग एवढा उशीर लागतो का? आराम करा. हो बाबा, तिथं लय गर्दी होती मामुरू. आणि इकडे पहिलं तर मला घेऊ दे, माझं डोकं लय चक्कर यायला लागले मला. घ्या बाबा, घ्या घ्या. हळू 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 सांडल. लय मागच अमृत येते तुमचं. आता शिक बरं वाटलं बघ मला. बरं वाटलं ना? हा का रे, पण तुला एवढा वेळ का? हो आता काय सांगायचं तुम्हाला, ड्रायव्हर असल्यामुळे आहे ना दुकानात लय गर्दी होती. हा का? हा, त्याच्यात बाजार बी होता आज. सायकड्याचा बाजार राहतो ना आज. हा, त्याच्यामुळं मोकर नंबर लागले होते. त्याच्यात आता माझ्याकडे 500 नोट होती. तिथं कुठं कोणी सुट्टी द्यायना? परत किराणा दुकानात गेलो. किराणा दुकानातून पावशर साखर घेतली, तेव्हा त्या दुकानदाराने मला सुट्टी दिले, तेव्हा मग हे अमृत आणलं तुमचं. बरं झालंस, पण माझं अमृत तरी घेऊन आलास ना. हा मग बाबा, तुमची काळजी मलाच आहे ना. अजून जर थोडा वेळ झाला असता ना तुला, हा भोगी बाबा तुला सोडलाच नसता. नका हो बाबा, असं नका करू. मी आलो ना, पण टाइम आहे. नाही आलास म्हणून वाचलास, नाही तर ना मी माझ्या मंत्राच्या शक्तीवर मी तुला आता उंदीर बनवून ठेवला असता इथंच. नका बाबा, असं काही करू नका. मी तुमचा लाडका चेला आहे ना. हा म्हणून तर मी शांत बसलो. अहो तुमच्या शब्दाच्या पुढं मी कधी गेलो नाही. बरोबर आहे. तुमच्यासाठी मी घरदार सोडलं, बायको पोरं सोडले. अरे तू घरदार सोडलंस, बायका पोरं सोडलीस, पण ह्या भोगी बाबाच्या नंतर तुझाच नंबर आहे इथं बसण्याचा. हो बाबा, तुम्ही वर गेले ना, तुमची गादी मीच चालवणार आहे. हा मग काळजी कशाला करतोस? पण तुम्ही मला तुमची विद्या सगळी लवकरात लवकर शिकवा ना. अरे शिकवणार आहे ना तुला, जरा थांब, थोडे दिवस थांब, शिकवतो तुला मी. कुणी आज पेशंट नाही आलं वाटतं ना? अजून कुणी आलं नाही रे. अजून बोनी नाही. कशाची बोनी झाली तवा? त्याच्यामुळेच तुमचा तळतळाट झाला ना काय? हा मग काय, काळजी करू नका बाबा. हा मी पुऱ्या गावात आहे ना, गावात काय तालुक्यात दवंडी फिरवली. काय म्हणतोस? हा आपल्या गावात भोगे बाबा आले म्हणून. हा हा, अरे वा वा वा, हुशार आहे माझा चेला. बाबा हा, तिकून मला 2 पेशंट येतात दिसू राहिले बरं का? अरे चेल्या, 2 पेशंट येतात. हा तर बाबा, हा तेवढे पेशंट काढा, तोर मी ना जाऊन येतो. अरे नेमका टाईमावरच जातो तू. अहो बाबा, सकाळी गेलो नव्हतो मी. मला सांग बरं मग मी तुला कशी विद्या शिकवायची. 10 मिनिटात आलो ना. ठीक आहे ठीक आहे, जा तू लवकर ये. पण काय, जवळ चाले ते. हा मी आलो 10 मिनिटात. हा ठीक आहे, तोपर्यंत मी टपाला बसतो. बर बर बाबा. अरे तायडे, हा अरे इकडे कोण आणलंय तू? आणलंय बाई, चल आता आलो आपण, थोडस लांब आहे. बाई अशी किती मणे तू पार केले, अजून तर मला गाव सांग कोणचा आहे, कोणाकडे घेऊन चालली ते सांगा ना. अगं तू चल, चालायचं काम कर, एक तर पाय दुखायला लागले मावाले. लगा 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 लगा. काय गं ताई? लगा 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 लगा. काय लागा?
अजून मी काय मारले नाही तुम्हाला. ए बालिके. हा बाबा. बस खाली ताईडू इडेच बसू का? बस. अग ताईडी तुम्हाला यांच्या काला घेऊन आली. तू बस म्हटले ना. तू पण बस बालिके. बस खाली सांगते मी तुला. बालिके. हा बाबा. कुठून आलीस तू? मी निमगावरून. निमगावरून? हा ठीक आहे. धर या डायरी मध्ये तुझं नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहू. का बरं बाबा? माझ्याकडे जेवढे पेशंट येतात ना, सर्वांचे मोबाईल नंबर, नाव, गाव, पत्ता सर्व लिहून ठेवतो मी. दर गावाच्या एवढे लिहू. अगं पण असं अनोळखी माणसाला पत्ता नंबर देणं योग्य का? हे बालिके. हा बाबा साधा सुधा नाही. मग या बाबाचा राग जर अनावर झाला ना तर लक्षात ठेव, मी तुला आहे ना कावळा बनवून ठेवीन. काय कावळा? बाई मी तुमचं काय गोड मारलं, तुम्ही मला कावळा बनवशाल? मग कशी उलटी बोलतीस? हा बरोबर लिहिते. या बाबाचं नाव या जगामध्ये अमर आहे. काय नाव आहे पण तुमचं? भोगी बाबा. भोगी बाबा? हा. का बरं बाबा तुम्ही उपाशी का? हे बालिके मी साधा सुधा बाबा नाही. मग मी राजस्थानामध्ये 14 वर्ष तप केलेला बाबा आहे. राजस्थान मध्ये? हा वाळू मध्ये. मला वाटलं उंटाव. हे माझी मस्करी करतीस का? नाही नाही तिथे उंट जास्त आहे ना त्याच्यामुळे मला असं वाटलं. मी वाळू मध्ये पुरून बसलो होतो. बाहेर कशी काय रे? माझ्या मंत्र शक्तीच्या जोरावरती. का बरं तिथे माणसं नव्हते का काढायला? हे या बाबाला कुणाची हिंमत आहे का बोट लावायची? का बरं असं काय करता तुम्ही बोट लावलं? माझ्याकडं मंत्र भरपूर आहेत. या मंत्राच्या साह्यावर मी जमिनीत जातो, या जमिनीतनं वर सुद्धा येतो. मग करून दाखवा ना, आम्ही पाहतो. हा 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 नाही ना. ए म्हणजे तू माझी परीक्षा घ्यायला आलीस का? नाही बाबा. अरे तुमची अडचण काय ती मी तुमची सॉल्व करणार आहे. अहो तुम्हाला पाहिलं ना म्या तर नाही आखे अडचणच विसरून गेले मी. मला तर काय अडचण तीच आठवण. हा ना. तू पहिलं तुझं नाव, गाव, मोबाईल नंबर लिहो. मला तुझं नाव सुद्धा माहितीये. काय? तुझं नाव अर्चना आहे नाही का? मी आता नाही म्हटली तुला अर्चना गप ना. बर ठीक आहे, पण तुझं नाव स्वाती आहे नाही का? हा 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 बरोबर बरोबर. आता तू सांगितलं होतास का मला नाव? नाही नाही. नवऱ्याचं नाव काय सांग मग. हा सांग. तुझ्या नवऱ्याचं नाव अक्षय. हे बाई ग खरंच अंतर्यामी बाबा आहे का काय? मग उगाच मला भोगी बाबा म्हणतात का? भोगी बाबा काय होत? भोगी बाबा. भोगी बाबा की जय हो. हा का मग तुम्ही ऊस उसने काय लावले डोक्याला? ओंबी ओंबी का बरं लावली? हे ना मी लावलेली नाही, मंत्राच्या साह्यानं मी तिथून इथं डोक्यामध्ये तिला घेतलेली आहे. अच्छा म्हणजे वावरातून डोक्यावर अर्पण झाली. हा ते आता संक्रांत आली ना, संक्रांतीचं काय आलं असं बाबाच्या डोक्यात? बाबा हा संक्रांत कावर आहे. हा संक्रांत कावर आहे. मग बाबाच्या डोक्यावर दिसते ती मला. म्हणजे तुला काय माझ्या डोक्यावर संक्रांत दिसते का? अरे हे मी संक्रांत साठी नाही. मग हे शेतकऱ्यांनी ही जमीन केलेली आहे ना, याला पीक चांगलं निघावं म्हणून मी माझ्या डोक्यामध्ये धारण केलेलं आहे. समजलं काय? चांगले मारले तर त्यांचे पीक चांगले निघेल ना, ते तुमच्या डोक्यावर घेऊन बसायची काय गरज होती? अरे पण किती जरी फवारा मारला आणि जर त्या पिकाला पाणी वेळेवर भेटला नाही तर पीक येईल का? पण मी तर असं ऐकून येते त्याला हिवाळ्यामध्ये पाण्यापेक्षा त्याला दैवार असलं येत. अरे दैवार येत पण ती वरतीच राहत, जमिनीत जात का? हा ते मात्र खरंय. मग अय पोरी नाव लिहिलंस का? हा सगळ्याच लिहिलंय. बघू बरं. हा ठीक आहे, मोबाईल नंबर अगदी बरोबर आहे, 10 आकडी आहे नाही का? नाही 10 आकडी राहतो. मला माहित आहे तू लयच बोलती रे. मी ना लहानपणापासूनच लय बोलते. शांत बस आता. बाबा ती नादन आहे तिला माफ करा आणि माझी समस्या पहिले ऐकून घ्या हो तुम्ही.
ठीक आहे, सांग तुझी समस्या कोणती आहे ती। अहो बाबा, तुम्ही अंतर्यामी ना, मग तुम्हीच ओळखा बरं माय काय समस्या घेऊन आले मी तुमच्याकडं। मला माहित आहे, हिला आहे ना हिच्या नवऱ्यानं सोडलं आहे। हो अगदी बरोबर आहे का नाही? हो हो, पण तरी सुद्धा मला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे। तिला ना तिच्या नवऱ्याने टाकून नाही दिलं, फक्त घरी आणून सोडले, आणि ते कारण तुम्हाला सांगते बाबा मी। मग सांग लवकर। हिला ना दिवसा घुर येत, रात्रीची फीट येते। दिवसा घुर येत, रात्रीची फीट येते। आणि रात्रीची फीट येते काय? बघू तोंड इकडं तुझं, फिरवती कशाला इकडं तिकडं? माझ्या तोंडाकडं बघ, डोळे माझ्या डोळ्यात घालून बघ। तुमची चिमणी सारखडे होतात काय दिसना बी? हे तू फक्त माझ्या डोळ्यात बघ। बघ ना त्या आशीच्या डोळ्यात कसे डोळे घालून बघत ही, तसं त्या बाबाच्या डोळ्यात डोळे घालू बोलू। तू आली मला कोणच्या बाबा घेऊन रिका मग? हे हा पाते पाते चमत्कारी बाबा आहे बर का, असे तसे नाही बाबा। अरे बाप रे, मोठा प्रॉब्लेम आहे। काय बाबा काय दिसलं तुझ्या डोळ्यात? सर्व काही मला दिसलं। काय काय दिसलं सांग ना। थांब जरा सांगतो, तुझा उजवा हात दाखव। बारा वाजले बाबा। शी काय झालं? असं काय बी काय करता? अरे हा बाबा आहे ना, नाकाच्या वासानं सुद्धा ओळखतो की काय झालं म्हणून। आहो बाबा, तिने फॉक सेंट लावेले। अरे मला सेंटचं काही घेणं देणं नाही। मग पण हिचा प्रॉब्लेम आहे ना, त्यासाठी मी बघत होतो। हिला फिट येते, गुर येत आहे का नाही? पण ती काय येत तेच कळणार ना बाबा। लय मोठा प्रॉब्लेम आहे। काय हो बाबा, मला ना अजून एक प्रॉब्लेम आहे। अजून एक प्रॉब्लेम आहे? तू कोणालाच नाही सांगितला। ठीक आहे, तू या भोगी बाबाला मन मोकळं सांग। आओ जर ऊन पडत नाही ना, हा तर मला काहीच होत नाही। जसं जसं ऊन पडायला लागलं का मला लय डोकं दुखत। मग तो तर मोठा प्रॉब्लेम आहे ना। पण असं का काय माहितीये का, त्याच लगा 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 काय लागायला? ऐ मंत्र आहे का? हा माझा मंत्र आहे, सर्वात जालिम मंत्र आहे हा। मला वाटलं एखादं हिंदी फिल्म च गाणं म्हणते का? लगा 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 रे लगा लगा। तुम्ही इथं गाणी म्हणायला आलात का? नाही नाही, ह्या भोगी बाबाच्या समोर मूर्ख बालिके जास्त जर आता बोललीस का तर लक्षात ठेव तुला चिमणी बनवून टाकू का? नाही नको नको। मग शांत बस, आणि इथं पुढे आवाज अजिबात काढायचा नाही, तुला कळलं का? शांत बसायचं। तुझ्यामुळं मला ऐकून घ्यावं लागत आहे। चप पालिके, मी काय म्हणतो ऐकून घे। हिला ऐका नाही, ह्या अंगरोगामधून मुक्त करायची असेल तर तू हिला माझ्यापाशी एक महिना ठेवायचं। ते काय आलं बाबा? मी माझ्या मंत्रशक्तीच्या जोरावर सकाळ दुपार संध्याकाळ हिचा रोग आहे ना अंगरोग, हा काढून टाकीन। पण त्यासाठी मला तिन्ही टाईम मंत्र म्हणावे लागतील। ज्या वेळेस माझे पूजा चालू असेल त्यावेळेस ती माझ्या समोर लागेल। म्हणून आहे ना हिला एक महिना इथंच ठेवायची तू। एक महिना? हा चालन घ्या ठेवून। चालन चालन घ्या ठेवून, मी काय खाऊ भाजीपाले काय खबरते म्हणे चालन चालन घ्या ठेवून। तू गबग माझ्या आई, तू बरी होणं लय महत्वाचं आहे, काळजी करू नकोस। एक महिन्यानंतर तू परत हिला न्यायला आलीस ना, हिला अजिबात अंगर रोग राहणार नाही। जा हा ना बाबा, कायमचा दूर होऊन जाईल। देवानी ऐकलं माझ, आणि ही आता अशी दिसती ना हिच्यापेक्षा अजून भारी दिसल है ना। हा तू आहे ना, तुझ्या बहिणीला ओळखणार सुद्धा नाहीस, इतकी सुंदर दिसल ती। ऐश्वर्यासारखी दिसली पाहिजे बर का माझी बहीण? तिच्यापेक्षा भारी दिसल बाबा, ती ऐश्वर्यासारखी दिसन, पण तिचा नवरा तिला घेऊन जाईन ना। काय बोलतीस तू, ह्या भोगी बाबा पैसे आलीस तिचा नवरा हा तो धावत पळत येईल आणि तिच्यात पाया पडेल आणि चल म्हणेल माझ्या घरी। मी नाही जाणार।
का बर तू जाणार नाही? मग त्याने मला आणून घातलं ना. हा मग तो तुला न्यायला येणार आहे ना? आई तू माझ्यासोबत राहणार असेल तरच मी इड राहीन, नाही तर राहणार नाही. येडे माय दोन पोर एक नवरा सोडून तापाशी राव का इड मी? मग मी एकटं रोखले बाबा जो. हो नाही ना, काय होतंय बरी उशी? काय तुला लाजलंच आहे गो, मला कुशील एकटं सोडून चालली. अगं तुला अंग रोग आहे त्याच्यासाठीच ठेव राहिले. हा मग तू आपल्या घरी बोलून घे जाऊ. दोघी इतर राहून फायदा नाही, तुला एकटीलाच राहावं लागल. कुठं इड वावरात? माझी कुटिया आहे. कुठं? ही काय इथंच. मला स्पेशल आहे का? हा स्पेशल आहे माना. हो तू काही काळजी करू नकोस, तुझ्यासाठी सुद्धा स्पेशल कुटिया बांधू आपण. काची कुटिया तुला माहिती नाही का? नाही. आम्ही संन्यासी लोक आहेत, असं घरामध्ये राहत नाही. छप्पर? हा छप्पर. अच्छा ती पण बांबू, बांबू माहितीये का तुला? त्या बांबू पासून बनवलेली कुटिया आहे आमची. अग तू सहलीला जात होती ना, ते नाही का बांबूची घर बनवून राहत होती. बरे बाई तू म्हणते म्हणून राहते. आणि बरं का, हिचा एक महिन्याचा खर्च 51,000 रुपये येईल. किती? 51,000 रुपये. आणि ते बरं मी कुठून द्यायचे तुम्हाला? हा मग तिला बरं करायचंय का नाही? बरं तर करायचंय, पण 51,000 रुपये कुठून आणू मी? सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट सांगतो तुम्हाला, हिचा अंगरोग आहे ना, शेवटच्या स्टेपला आलेला आहे. बाबा एवढं शेवटवर आलं तिचा आजार? होय बालिके. म्हणजे मी जाणार आहे? जर लवकर उपचार नाही झाला तर हिचं काही सांगता येत नाही. कॅन्सर बिन्सर तर नाही झालं तुला? नाही. तू त्याचा काहीच विचार करू नकोस. तू या भोगी बाबा पैशी तिला घेऊन आलीस ना? हो. मग हा भोगी बाबा आहे ना, तिचा उपचार बरोबर करेल. बाबा मी एक काही 2 महिना राहील, पण माझा उपचार लवकर करा. अरे वा, जगायचं आहे ना? मग ठीक आहे, तुला माझ्या पैशीच राहावं लागेल. आणि बाबा 51,000 काय, 1,10,000 देते तुम्हाला मी, पण पहिली माझ्या बहिणीने नीट करा. तू काही काळजी करू नकोस, तू पहिले मला 51,000 रुपये दे. कारण का मला सुद्धा आहे ना हिच्यासाठी जडी बुटिया आणावी लागेल. आता मला नव्हतं माहिती तुमची दक्षिण एवढी राहते. मी आणले 1,000 रुपये, ते घ्या आता, बाकीचे मी नंतर आणते. 1,000 रुपये? ठीक आहे, मग तू आहे ना उद्या 5 वाजता बाकीचे पैसे घेऊन ये, समजलं काय? आता तू जायचं नाही. तू जर आता गेलीस तर लक्षात ठेव. म्हणजे मी कायमचीच जाईल? कायमचीच. बाबा नको नको, मी तुमच्या ना चरणाशी आले. आयुष्यमान भाऊ, लग 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 बाबा ये घ्या. हा ठीक आहे, पण मा बहिणीला बरं करा बरं का बाबा. होय, आणि मी थोडी औषधं देतो, ती एक महिन्यानंतर घरी आली ना की मग तिला औषधं द्यायची. पण माझी बहीण बरी होईन ना बाबा. होय. ओम भग्नी भागो दरिम भट सुहा, ओम भग्नी भागो दरिम भट सुहा. काय तू करा रे त्याच्या? हाय थुकलो नाही मी, मी माझ्या मंत्रशक्तीच्या जोरावर याच्या फूक मारलेली आहे. याच्यामधील औषध आहे ना ते मला प्यायचे का? तुला नाही प्यायचं. एक महिन्यानंतर हिला पाजायचं. हिला? हा हा. एक महिन्यानंतर ना? हा हे घे बाटली. तर एक्सपायर नाही ना होणार? नाही, हे औषध अरे आयुष्यभर चालत राहील. असं कोणतं औषध आहे? ते आहे ना टॉनिक आहे. आणि हे हे फळ आहे. कोणतं फळ आहे? जमलगोटा. जमलगोटा? हा. याच काय करायचं? तिच्या डोक्यात फोडायचं का काय? ऐ मूर्ख बालिके, डोक्यात फोडायचं नाही. मग हाय का नाही? सकाळचा उघडायचा, हा तिला 3 चमचे पाजायचा, संध्याकाळचा परत उघडायचा, परत 3 चमचे पाजायचं. असे किती दिवस पाजायचा? तो जोपर्यंत जमाल गोटा संपत नाही ना तोपर्यंत पाजायचा. मग मी महिनाभर तिडून रिपेअर होणार, मग घरी येऊन काय औषध घ्यायचे? अरे हे घरी गेल्यानंतर औषध आहेत. आता तुझा उपचार आहे ना, इथून पुढे मी चालू करणार आहे. उगाच भोगी बाबा म्हणतात का मला? भोगी बाबा. भोगी बाबा की जय हो. जय हो. हा आता कशी बालिके वटणीवर आलीस तू? बर का बालिके? हा बाबा. तू आता निघ आणि एक लक्षात ठेव, जाता नाही ना माग वळून पाहायचं नाही का? आजी बात नाही.
बर बाबा, मी आजपासून इथेच राहीन ना? ही आतापासूनच इथं माझ्या पैशी. बर बर, तू लवकर जा. तायडे डबा घेऊन येत जाय मला खायला रोज. अय तू काय काळजी करू नकोस, आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे. बाबा तिचे कपडे पाठवून देते ना मी. काही गरज नाही. मग मी काय नेसायचं? आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे. ताईडे आता राय मग काय, आता शेवटची टेप आहे तावाली. अग पण मग मी कस राहू? बाबा तिला पहिलं बरं करा बर का. मी करतो एकदम व्यवस्थित बरं करतो. येऊ का बाबा? हा या तुम्ही. बाबा की जे हो ताईडे हो ताईडे हो. अय अग तू कशाला ओरडतीस? माझी ताई गेली ना मला सोडून. मग जाऊ दे ना, उलट बर झालं. ओय काच बर झालं. अरे कसं आहे माहितीये का, आता तुझा उपचार मला करायचा आहे ना, बरोबर आहे ना? मग दोघांमध्ये तिसरं कशाला पाहिजे? दोघांमध्ये तिसरं म्हणजे? अरे तुझा उपचार मीच करणार आहे का नाही? मग त्यासाठी ना कुणी बघायला नको. गुप्त उपचार आहे. गुप्त उपचार आहे. आपल्या कुटियामध्ये जाऊन उपचार करायचा दोघांनीच. मोकळत नाही करते का? आहे कुटिया पॅक आहे आपली. काय महावन पेटवणार आहे का? अजिबात नाही. मग तू नुसताय ना कुटियामध्ये गेली का नाही, की तिथं पलंग आहे, त्या पलगाव शांत झोपून राहायचं. आणि तुम्ही काय करणार? मग जी मला काय करायचं आहे ते मी करतो. तुम्ही तसलं काही करणार नाही ना वाईट वांगा. हे बालिके तसं तू मनामध्ये काही आणू नकोस. मी वेडवाकडं काही करणार नाही. फक्त तुझा उपचार आहे ना, तू त्या पलंगावर झोपली की उपचार सुरू झाले. आजकालच्या बाबा लोकांना बरस नाही. माझा पलंग साधा सुद्धा नाही. मग तो पलंग आहे ना, मी माझ्या मंत्रशक्तीच्या जोरावर हिमालयामधून येथे आणलेला आहे. बया ग हिमालयातून? हा बाबा. हो चला मला कुटिया दाखव. मग बालिके एक मिनिट थांब. आता काय राहिलं? अरे बालिके हे पैसे मला घेऊ दे. हे पैशाशिवाय काय चालतं का? पैसा बोलताय. अरे ह्याच्या पैशामध्ये तुझे औषध आणायचे जडीबुटिया, समजलं का तुला? लगा 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 लगा. काय लगा? मंत्र आहे माझा. अच्छा मला मला वाटलं काटा लगा. काटा नाही लागत. मग अरे आम्ही त्या खिळ्यावन सुद्धा चालतो तर काटा काय लागणार आम्हाला? बरे चला मग पकड माझा हात बालिके. हात आहे मीच पकडू का? पकडावा लागेल, कारण इथूनच मला मंत्र सुरू करावे लागतील. बरं पकडा. बोट काय देते मला? तू माझा हात पकड. चला. उगाच मला भोगी बाबा म्हणतात का? मग काय म्हणते? भोगी बाबा. हा भोगी बाबा. हा मंत्र तर काय म्हणाला? अरे मंत्र माझ्या मनात चालू आहे. ते तर मला ऐकायला येईना. मग कशा येतील माझ्या मनात? ऐकायला तुला येणार नाही. उडी मारून याची खाली.